नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तिखट लिंबाचं लोणचं करणार आहे. याआधी मी लिंबाचं गोड लोणचं कसं करायचं ही रेसिपी शेअर केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडे बघू शकता. आणि आज आपण जे लिंबाचं लोणचं करणार आहोत ते तयार होण्यासाठी 9 ते 10 दिवस लागतात. यासाठी मी हे 12 लिंबू घेतलेले आहेत, हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लिंबू चिरून घ्यायचे आहेत. आपण हे जे 12 लिंबू घेतले होते त्यातले 8 लिंबू आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. या लिंबांच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकता. मी इकडे 1 लिंबाच्या 8 फोडी करून घेणार आहे. आणि ह्यातले जे 4 लिंबू उरणार आहेत त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे, कारण हे लोणचं आपल्याला मुरवून करायचं आहे. तर या फोडी मुरण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे. म्हणून आपण 8 लिंबू चिरून घेणार आहोत आणि 4 लिंबांचा रस करून घेणार आहोत. आपले लिंबू चिरून झालेले आहेत आणि राहिलेल्या 4 लिंबांचा मी रस काढून घेतलेला आहे. इकडे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. आता ह्या सर्व फोडी आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायच्या आहेत. आणि हे लोणचं टिकवण्यासाठी आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हे लोणचं करत असताना ह्याला कुठेही पाण्याचा थेंब लागायला नको. आता आपल्याला ह्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. जर वाटीने मोजलं तर आपल्याला 1/2 वाटी मीठ लागणार आहे आणि जर चमच्याने मोजलं तर आपल्याला 4 चमचे मीठ लागणार आहे. मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता ह्यातच आपल्याला आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे. हे आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत, अगदी थोडे भाजून घ्यायचे. हे आपले भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया.
आपल्याला गरम कढईमध्ये फक्त मोहरीची डाळ जराशी परतून घ्यायची आहे. हिला आपल्याला भाजायची नाही आहे, फक्त गरम कढईमध्ये जरा परतून घ्यायची आहे. यात आपल्याला धणे जिरे पहिले बारीक करून घ्यायचे आहेत. धणे जिरे पावडर बारीक करून घेतलेली आहे. आता त्यातच आपल्याला मेथी आणि शोप टाकून घ्यायची आहे. आणि हे टाकल्यावर आपल्याला जास्त फिरवायचं नाही आहे, अगदी थोडं फिरवून घ्यायचं आहे. आपण बघू शकतो हे असं थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. कढईत अर्धा कप तेल तापायला ठेवलं आहे. हे आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. पाव कप आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला होता तो घ्यायचा आहे. पाव कप आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे. ही मी दोन्ही घेतली आहे, घरची आणि बाजारातली अशी. ही आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे. दोन चमचे तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी दोन चमचे घेतलं आहे. अर्धा चमचा हळद ही पण आपल्याला टाकून घ्यायची आहे. दीड चमचा मीठ घेतलं आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. आपण एक दोन मोहरीचे दाणे टाकून बघूया. तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्यात मी हा खडा हिंग घेतलेला आहे. हा आपल्याला तेलात टाकून घ्यायचा आहे. आधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्यात हिंग टाकून घ्यायचं आहे. हे तेल थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि कोमट झालं की मग आपल्याला मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं थंड झालेलं आहे. आपण थोडं थोडं करत आता टाकून घ्यायचं आहे मसाल्यात. त्याच्यामध्ये थोडं तेल गरम करून घालणार आहोत. इकडे छोट्या कढईत मी तेल तापायला ठेवलं आहे. हे तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आणि तेल तापलं की आपल्याला यात हिंग टाकायचं आहे. अगदी थोडा हिंग टाकला आहे मी. आणि हे तेल थोडं थंड होत आलं की मग आपल्याला यात तिखट टाकायचं आहे.
आपलं तेल आता थोडं थंड झालेलं आहे. ह्यात आपल्याला 2 चमचे तिखट टाकून घ्यायचं आहे. हे छान तळून घेतलेलं आहे आपण. आपलं तिखट आता छान थंडगार झालेलं आहे. आता हे आपण यात टाकून घेऊया. जर तुम्हाला कमी तेलाचं हवं असेल तर आपण हे कमी तेलाचं सुद्धा करू शकतो. ते सुद्धा चांगलं टिकतं. हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आपले अगदी कमी तेलाचे आणि तेलाचे असे दोनही लोणचे वर्षभर छान आरामात टिकतात. छान चटकदार चमचमीत लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी शेअर करा. थँक्यू.